सातारा जिल्ह्यातल्या तारळे इथल्या हणमंत खबाले पाटील या शेतकऱ्यानं दुर्गम आणि डोंगरी भागामध्ये मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं मुरा जातीच्या 50 म्हशी पालन करून गोठा उभा केला आणि यातून खर्च वजा जाता खबाले यांना आता दरमहा 1 लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील तारळे या दुर्गम भागात हणमंत खबाले पाटील यांनी दुग्ध व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या गोठ्यात आज 50 म्हशी आहेत. चाऱ्याच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करणं दिवसेंदिवस कठीण होऊन बसलंय. मात्र तारळे हा डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळ्यात इथं मोठ्या प्रमाणात गवत उपलब्ध होतं. त्याचा लाभ घेत खबाले पाटील यांनी दुग्ध व्यवसाय यशस्वी केलाय. मशीनसाठी त्यांनी 100x35 फूटचे शेड उभारले असून स्थानिक मुरा जातीच्या म्हशी त्यांच्याकडे आहेत. कोरडभाऊ मधला सुका चारा उन्हाळ्यात काढून तो जनावरांना साठवून ठेवतो आणि ओला आणि वाळलेला चारा मिक्स करून जनावरांना देतो. त्याच्यामुळे जनावरांचे दुधाचे प्रत चांगले आणि आत्ता माझ्याकडे सध्या 50 म्हशी आहेत. सर्वसाधारणपणे दूध 1.5 लिटर दूध जातं. दिवसातून 10,000 रुपये मला नफा भेटतो. म्हशींना बारमाही चारा उपलब्ध व्हावा यासाठी खबाले पाटील यांनी आपल्या शेतात मका, घासगवत या चारा पिकांची लागवड केली आहे. तसंच ज्वारीचा कडबा आणि माळरानावर उगवणारं गवत ते साठवून ठेवतात. म्हशींना ओला आणि सुका चाऱ्यासोबतच पशुखाद्य आणि सरकी पेंड दिल्यामुळे दुधाचं प्रमाण वाढलं आहे. खबाले पाटील हे रोज 300 लिटर दुधाची विक्री करतात. चारा आणि खाद्यावर होणारा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्यांना 1 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळतं. 2 एकर शेती असेल त्यांनी जोडधंदा म्हणून म्हैस पालन आणि गाय पालन असं करून शेतीला आपल्या प्रपंचाला हातभार लागतो. तरी सर्वांनी असं जर शेती असेल तर त्यांनी जोडधंदा म्हणून 2 कविना किंवा पहिल्यांदा 1 कविना म्हस घेऊन आपलं म्हणजे प्रपंचाला उदरनिर्वाहाकरता म्हैसेचा हा व्यवसाय अत्यंत उत्तम आहे. दूध विक्री सोबतच शेणखताच्या विक्रीतूनही खबाले पाटील यांना पैसे मिळतात. खबाले पाटील म्हशींची विशेष काळजी घेतात. म्हशींना वेळेवर चारा पाणी आणि खाद्य दिलं जातं. तसंच गोठ्याची स्वच्छता राखली जाते. त्यामुळे म्हशींचं आरोग्य उत्तम राहतं. उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर केल्यास शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करता येतो हे हणमंत खबाले पाटील यांनी दाखवून दिलंय. आणि त्यामुळेच डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आता आवश्यकता आहे. विकास भोसले सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.